आणि 19 जुलैच्या रात्री 11 आसपास रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील इरशाळवाडीवरती दरड कोसळली. या दुर्घटनेला 10 दिवस पूर्ण झालेत. या दुर्घटनेदरम्यान 27 जणांचा मृत्यू झालाय तर 57 लोक अजूनही बेपत्ता आहेत. आज या घटनेचा 10वा दिवस आहे, त्यामुळे दुर्घटनेत मृत पावलेल्या ग्रामस्थांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवाय पायथ्याशी असलेल्या नाणेवाडी गावात दशक्रिया विधीही करण्यात आला. नाणेवाडी गावातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी. इरशाळवाडीच्या दुर्घटनेला आज 10 दिवस पूर्ण झाले असून 10वा दिवसाच्या जे काही विधी आहेत त्या या ठिकाणी पार पडत आहेत. तुम्ही पाहतायत ही जी इरशाळवाडीतली लोक आहेत की ज्याच्यामध्ये 145 लोक आहेत ती या ठिकाणी या सर्व दुर्घटनेमध्ये वाचले होते आणि जी लोक या दुर्घटनेमध्ये मयत पावलेले आहेत त्यांना आता विधिवत आहेत ते त्यांच्यावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार असेल किंवा त्यांचा या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आणि जी लोक मयत पावलेले आहेत, जी लोक बेपत्ता आहेत, त्याच्यामध्ये 27 लोक मयत पावलेले आहेत आणि 57 लोक आहेत ती जवळपास बेपत्ता आहेत. आणि त्यांच्या या ठिकाणी घरातली ही जी मुलं आहेत त्याचबरोबर त्यांचे तरुण जे आहेत त्यांच्या घरातली जी वाचलेले आहेत जे आजही या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून आहेत त्यात आपण पाहतो की कशा पद्धतीने विधिवत आहे ते पूजा करून या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. आपण सध्या आहोत ते मोरबे डॅमच्या बाजूला आहोत आणि याच मोरबे डॅमच्या पाण्याच्या ठिकाणी जो हा तुम्ही धबधबा पाहताय जो धबधबावरून डोंगरावरून येतो आहे आणि याच इरशाळवाडीच्या गडावरून हा धबधबा खाली येतो आहे आणि ह्या धबधबा खाली आल्यानंतर हा मोरबे डॅमला या ठिकाणी पाणी हे मोरबे डॅममध्ये जातं आणि याच धबधब्यामध्ये आहे ते मोरबे डॅमच्या किनारी सध्या विधिवत आहे ते या ठिकाणी पूजा अर्चा चालू आहे. ठाकर समाजाचे असल्यामुळं आमचे सगळे नातेवाईक या परिसरात आहेत आणि आम्ही तिकडून येताना धान्य घेऊन आलेलो, कपडे घेऊन आलेले, काही भांडे पण आणलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही जे काय आमच्याकडून अंतकरणातून आम्हाला जी वाटली ती मदत करण्याचा आम्ही आटोकात प्रयत्न केलेला आहे. ह्या वाडीप्रमाणे अशा अनेक वाड्या आहेत की डोंगराळ भागामध्ये राहतात, मात्र त्या वाड्यांना आता खाली डोंगराच्या खाली आणून त्यांचं योग्यरित्या पुनर्वसन करण्यात यावं आणि वन विभाग असेल, महसूल विभाग असेल, या ठिकाणी त्यांच्या लाल फितीच्या कारभारामध्ये या ठिकाणी ह्या वाड्या अडकू नयेत आणि भविष्यामध्ये असेच परत जीव जाऊ नयेत अशा प्रकारची मागणी आता या ठिकाणी उपस्थित असलेल्या इरशाळवाडीतल्या लोकांच्या नातेवाईकांनी केलेली आहे. कॅमेरामन अनिल पवारसह विनायक पाटील, एबीपी माझा, इरशाळवाडी, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.